नितीन गडकरी इतके पॉझिटिव्ह आहेत, इतके सकारात्मक आहेत. अगदीच जर अडचण आली तर एका नितीन गडकरी ज्यावेळेस मुंबईमध्ये येतात किंवा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतात त्यावेळेस तिथं त्यांना भेटायचं. पत्रकार मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो. माझ्याबरोबर उपस्थित असणारे सर्व सहकारी आणि पत्रकार मित्रांनो, काही लोकांच्या मनामध्ये माथे भडकवण्याचं काम, आता ते भोंग्याच्या संदर्भामध्ये काही स्टेटमेंट करण्याचं काम, त्याच्यामधनं अल्टिमेटम देण्याचं काम, तुमचा पक्ष असता आणि तुमच्या पक्षामध्ये काहीतरी दोघांनी एकमेकांनी मारामारी केली असती, म्हणजे तुम्ही नेतृत्व म्हणून तुम्हाला मारामारी आपल्या पक्षातल्या लोकांनी करावी असं वाटेल? आज काढा, अजून कपडे काढायला आम्हाला. आम्ही 2 वर्ष मास्क लावून प्रेस घेतो, कुठं कुणी साथ घेतलं नाही सांगलीच्या, मला तर काही कळत नाही. बरं, सर्व पत्रकार मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो. माझ्याबरोबर उपस्थित असणारे सर्व सहकारी आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर मी आज सकाळी येणार होतो, परंतु संजय काकांनी त्या दिवशी मला खूपच आग्रह केला. आणि आपल्यालाही माहिती की राजकारणामध्ये जरी वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळे सहकारी असले तरी आपण एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतो, त्यांचा एक आनंदाचा क्षण होता. म्हणून माझे सगळे काल कार्यक्रम करून मी संजय काकांच्या मुलाच्या लग्नाला आलेलो होतो. मुक्काम इथंच करून आता आज सकाळपासून पहिलं श्रीक्षेत्र नरसिंहवाडीला जाणार आहे. तिथं एक आमच्या राजेंद्र पाटील यड्रावकरांनी कार्यक्रम घेतला आहे, तो कार्यक्रम करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याच सांगली शहरामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या सांगलीचा मुख्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन घेतलं आहे. तिसरा महत्त्वाचा, तो खऱ्या अर्थाने महत्त्वाचा कार्यक्रम, खरं त्यालाच मी वेळ दिलेला होता. आणि मग बाकीचे इतर कार्यक्रम त्याला जोडून घेतले. राजेंद्र पाटील यड्रावकरांनी खूप आग्रह केलेला होता, त्यांची इच्छा होती की मुख्यमंत्र्यांनी पण यावं, महाराष्ट्राच्या कर्नाटकाच्याही मुख्यमंत्र्यांनी यावं. आणि दक्षिण भारत जैन सभा शताब्दी अधिवेशन आहे, आत्तापर्यंत 99 अधिवेशन झाली, हे 100वं अधिवेशन आहे. आणि ते त्याला आता 3 वर्ष असण्याचं कारण, मागं 2 वर्ष कोरोना असल्यामुळं त्यांना अधिवेशन घेता आले नाही, खूप जणांना घेता आले नाही, तशाच पद्धतीनं ह्याही संघटनेला घेता आलं नाही. आणि म्हणून ते 3 वार्षिक अधिवेशन आहे, तो महत्त्वाचं अधिवेशन आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा यशवंतराव चव्हाण पुरस्कार आपले विठ्ठलराव पाटील हे देतात, कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने चव्हाण भूषण पुरस्कार, तो एक कार्यक्रम आहे. असे कार्यक्रम आहे. नंतर एक जाता जाता कराडला संध्याकाळी रात्री जाणार आहे, तेव्हा एक आमचे गजानन पाटील माझे स्टाफमधले वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांच्या घरात एक दुःखद घटना घडली म्हणून तिथं जाता जाता जाणार. नाही नाही, ह्याच्यामध्ये त्या त्या महानगरपालिकेने हे प्रश्न सोडवले पाहिजेत, त्यांचं काम आहे. आता अलीकडच्या काळामध्ये काही महानगरपालिका रोज निघणारा ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिकचा कचरा आणि वेगवेगळ्या प्रकारचा कचरा हा तिथल्या तिथं बायफर्केशन करतात, ताबडतोब तिथं मशिनरीवर ट्रीटमेंट करतात. आता कालच मी तासगावला गेलेलो होते, तिथं माझाच एक सिक्युरिटी ऑफिसर त्याच्या भावानीच कचऱ्याच्या संदर्भामध्ये युनिट काढलेलं आहे, तर तोनी वेगवेगळ्या ठिकाणी ते सक्सेस झालेले असं त्याचं म्हणणं, माझ्याकडे त्याचं ब्रोशर पण आहे, नाव पण आहे. त्यामुळं आपल्या इथं काही जण नीटपणे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ज्या गोष्टी करायला पाहिजे ते दुर्दैवाने करत नाही, स्वच्छतेला जे महत्त्व द्यायला पाहिजे ते देत नाही. आपल्या स्वतःच्या भागातला कचरा उचलायचा आणि तो बाहेर कुठंतरी नेऊन टाकायचा. तुम्ही राज्यामध्ये फिरत असताना देखील तशा प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात. खरं तर ह्याच्या संदर्भामध्ये नगरपालिका महानगरपालिका हे जे पदाधिकारी आहेत आणि अधिकारी आहेत यांनी सर्वात टॉप प्रायोरिटी सिवरेज ट्रीटमेंट प्लांटच्या करता, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता दिलं पाहिजे. माझं तर मी ह्या विचार करतो आहे की जर ते त्याला महत्त्व न देता काँक्रीटचे रस्ते मोठे मोठे टेंडर काढायची की ज्याच्यातनं त्यांचे इंटरेस्ट वेगळे असतात ते मी सांगायची गरज नाही, हे असले इंटरेस्ट सांभाळण्याच्यापेक्षा जे तिथं लक्ष देणार नाही त्यांना अपात्र वगैरे करता येऊ का? हेच काल होतं, हीच कंपनी ती. तर त्यांनी हे कचऱ्याच्या संदर्भामध्ये देखील काढलेलं आहे, तर तो मला सांगत होता की दादा या पद्धतीनं आम्ही करतो आहे.
तर ते कायद्याचं काही बंधन हे आपल्याला ह्याच्यात आणता येईल का? किंवा तुम्ही जर शहराचं नेतृत्व करायला न गेला, तुम्ही महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटीचं चेअरमन किंवा सभागृह नेता व्हायला निघाला किंवा नगरसेवक व्हायला निघालाय आणि तुम्ही निवडणुकीतनं मतं घेतल्यानंतर मात्र तिथं दुर्लक्ष करता, हाही एक प्रकारचं अपयशच आहे त्याचं। तर त्याच्यामुळं त्याला त्याच्यात काही बंधनं घालून त्यांनी ह्याच कामाला जास्तीचं लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर अपात्र करता येईल का काय असा जरा विचार केला तर बऱ्यापैकी सुधारणा होती। मी आपल्याला सांगतो, बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने पण कायदे कडक केलेले आहेत, आम्ही देखील कायदे कडक केलेले आहेत। कधी कधी शेतकरी एखाद्या पिकाच्या बद्दल इतका डायव्हर्ट होतो की मग त्यावेळेस आमचे पण अंदाज चुकतात की एकदम आम्ही काय केलेलं आहे, विकेल ते पिके ही महाविकास आघाडी सरकारची कृषी खात्याच्या संदर्भातली भूमिका आहे। वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी मांडली, आम्ही अनेक मंत्री त्या ठिकाणी मांडतो। आता हे सगळं करत असताना लोकांना आता दोन पैसे मिळून देणारं पीक कुठलं? ऊस। त्याच्यामुळे लोक आपण वेगवेगळ्या ठिकाणी टेंबू ताकारी म्हैसाळ वगैरे उपसा सिंचन योजना करतो, शेतकरी आपापल्या परीनं वेगवेगळ्या ठिकाणी पाईपलाईन करतात, हे सगळं केल्यानंतर आपल्याला त्याच्यामधनं मग उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं। काही चांगल्या कंपन्या देखील बियाण्याचं उत्पादन करत असताना काही त्याच्यामध्ये कमतरता झाली तर बी उगवत नाही आणि म्हणून त्या कंपन्यांच्याकडनं तिथनं नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे, अशा पद्धतीनं कायदे केले। त्याच्यात FIR आपण दाखल करू शकतो, बऱ्याच काही गोष्टी करू शकतो। जे बियाणं चुकीच्या पद्धतीने विकलं त्या दुकानाचं पण परमिट आपण रद्द करू शकतो, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। दुसरी गोष्ट, तुम्ही खताची काढली, खताच्याबद्दल आपल्याला साधारण पाऊस वेळेवर पडत असताना शेतकऱ्यांना कुठलं खत लागणार आहे, मिश्र खत कुठलं लागणार आहे, पोटॅश कुठलं लागणार आहे, DAP कुठलं लागणार आहे किंवा युरिया कुठलं लागणार आहे ते साधारण अंदाज घेतो। एक झालेलं आहे, आता आपल्या शेतकरी वर्गामध्ये ही फर्टिलायझर मोठ्या प्रमाणावर वापरायच्या ऐवजी सेंद्रिय खतं वापरून सेंद्रिय शेती करायची, कंपोस्ट खत वापरायचं, तुमचं ताग असेल किंवा हिरवी खतं असतात ती धेंच्या असेल ती वापरायची, त्याच्याचबरोबर म्हणजे आमचं शेण खत असेल, इतर वेगवेगळ्या प्रकारची खतं असतील ती खतं, लेंडी खत वगैरे आपण ज्याला म्हणतो ती खतं वापरायची, हा कन्सेप्ट मोठ्या प्रमाणावर पुढं आला आहे। स्लरी वापरायची हा कन्सेप्ट पुढं आलेला आहे आणि लोकांच्याही लक्षात आलं आहे की बाबा आता आपण ह्याच्यातनं डायव्हर्ट झालं पाहिजे आणि पूर्वीचं असणारं पाणी विहिरींचं आपलं जे खराब व्हायला लागलेलं आहे, क्षार वाढलेले आहेत, क्षारयुक्त जमिनी पडून राहायला लागलेले आहेत, ह्याच्यामध्ये आम्ही चाऱ्या वगैरे बाकीचा कार्यक्रम त्या ठिकाणी देतोच आहे, परंतु हा कन्सेप्ट मात्र बऱ्यापैकी पुढं आलेला आहे आणि त्याच्यातून आम्ही साधारण जेवढं खताची डिमांड आपली आहे खरीपूर्व हंगामाला देखील आम्ही त्यांना तेच मार्गदर्शन करतो आहे, अशा पद्धतीने आमचं काम चाललंय। नाहीच योग्य वाटत, हे काही पक्षांनी फतवा काढलेलं नाहीये। काही व्यक्ती विकृतीमधनं काही बोलत असतील तर विनाशकाले विपरीत बुद्धी असं एक वाक्यामध्ये त्याच्यामध्ये सांगता येईल, परंतु बोलणाऱ्यांनी आपल्याला संविधानाने घटनेने कायद्याने अधिकार दिलेला आहे, परंतु तो अधिकार देत असताना आपण काय वक्तव्य करावं आणि त्या वक्तव्याचा समाजामध्ये वातावरण खराब होणार नाही, कारण प्रत्येक व्यक्ती कुणाला न कुणाला मानणारी असते, कुणाला न कुणाला आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवणारी असते। पवारसाहेबांच्या राजकीय जीवनाची राजकीय कारकीर्द आपल्याला माहिती आहे, 60 वर्षाची कारकीर्द आहे, 60 वर्षाची कारकीर्द सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी एक चांगला विचार मांडण्याचं काम करायचं, 4-4 वेळेला मुख्यमंत्री व्हायचं, 10-10 वर्ष देशामध्ये कृषीमंत्री म्हणून काम करायचं, बोलत असताना नेहमी तुम्ही बघितलं आहे
कमरेखालचे वार पवारसाहेब कधीच करत नाही. पवारसाहेबांच्याही काळामध्ये खूप आरोप प्रत्यारोप व्हायचे. तुम्हाला आठवत असेल तो काळ, मुंडेसाहेबांचा काळ, गोरा खैरनारांचा काळ, इतर मी सगळ्यांची नावं घेत बसत नाही. पण त्याही काळामध्ये पवारसाहेबांनी यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या पठडीमध्ये ते तयार झालेले असल्यामुळं त्यांनी कधी स्वतःचा तोल जाऊ दिलेला नाही. आणि अशा व्यक्तीच्या बद्दल कुणीतरी विकृत व्यक्ती इतकं घाणेरड्या पद्धतीचं त्या वक्तव्य करते, म्हणजे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आता सध्या जे काही महाराष्ट्रात चाललेलं आहे, मला वैयक्तिक अजित पवार म्हणून हे मनाला पटत असतंय. आपण सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो, चव्हाणसाहेबांचं नाव घेतो, दादांचं नाव घेतो, बाकीच्या मान्यवरांचं नाव घेतो. आम्ही त्यांच्याही काळात लहान होतो, राजकारणात नव्हतो, पण आम्ही जवळनं बघितलेलं आहे की साधारण काय चालतं आहे. लहानपणापासूनच घरामध्ये पवारसाहेब राजकारणात असल्यामुळं साधारण पेपरमध्ये वाचायला मिळायचं, कुणाच्या तोंडून ऐकायला मिळायचं. आपल्यामध्ये कधीच तशा प्रकारची भावना, सरकार येत असतात, सरकार जात असतात, ताम्रपट जन्माला घेऊन कुणीही आलेलं नाही. आणि मी महाराष्ट्रात नेहमी सांगतो की कुणी किती काही म्हटलं तरी राज्यामध्ये जो कुणी 145 मॅजिक आकडा गाठू शकतो आणि राज्यपाल महोदयांना दाखवू शकतो ते सरकार करू शकतात. ही आपल्या राज्यामध्ये पण आणि इतर राज्यातली पण पद्धत या ठिकाणी आहे. आता कालच एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला तुमच्या वाचनामध्ये आला असेल, अर्थात का दिला काय दिला तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आता हे सगळं होत असताना आज वातावरण काय आहे, आज समस्या काय आहेत, आज खऱ्या अर्थाने महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे महागाईचा. सर्वसामान्य गरीब माणूस आणि मध्यमवर्गीय सगळ्याच अक्षरशः त्याच्यामधनं होरपळून निघतोय. डिझेल, पेट्रोल, गॅस ह्याच्या किमती प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर हे काही नैसर्ग म्हणजे आपल्याला कुणालाच अंदाज आला नाही की एवढं प्रचंड ऊसाचं टणे उत्पादन वाढेल आणि कॅपॅसिटी. आता तुमच्या कोल्हापूरमध्ये अनेकांनी कॅपॅसिटी वाढवली, आपल्या सांगली जिल्ह्यात पण काही भागामध्ये कॅपॅसिटी वाढलेली आहे, परंतु काही कारखाने सांगली जिल्ह्यातले चालू होऊ शकले नाही. ते जर चालू झाले असते, आमच्या सातारामध्ये प्रतापगड, किसनवीर आणि खंडाळा चालू झाले असते तर हे मेमध्ये मे उजाडला नसतं. पण तसं झालं नाही आणि पाऊस पडल्यामुळं टनेज पण वाढलं. हे सगळे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. त्यावेळेस सगळ्यांनी मिळून ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. पण आता तुम्ही पाहताय काही लोकांच्या मनामध्ये माथे भडकवण्याचं काम, आता ते भोंग्याच्या संदर्भामध्ये काही स्टेटमेंट करण्याचं काम, त्याच्यामधनं अल्टिमेटम देण्याचं काम, ह्या गोष्टी लोकांना रोजीरोटी देणाऱ्या नाही आहेत. ह्याच्यातनं लोकांना काही हाताला काम मिळणार आहे अशातला पण भाग नाही. आणि मग त्याच्यातून त्यांनी काहीतरी बोलायचं, मग सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी काही बोलायचं, मग आता हे तुम्हाला असं म्हणले तुमचं काय उत्तर आहे, मग ह्यांनी काहीतरी उत्तर द्यायचं, असा सगळा म्हणजे मीडिया पण आम्हाला प्रश्न विचारतं, उत्तर नाही दिलं तर हे उत्तर देत नाही म्हणजे काहीतरी इथं गडबड आहे असंही म्हणतात, किंवा का उत्तर देत नाही, का ह्यांची भूमिका मांडत नाही असंही म्हणतात. त्याच्यामुळं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, मुख्यमंत्री पण इतके दिवस तसे बघितले तर शांत होते, कुणी उठतं कोण म्हणतं हनुमान चालीसा म्हणा म्हणा ना, त्याच्याबद्दल कुणाला दुमत असायचं काही कारण नाही. प्रत्येकाने सर्वांच्या जातीचा, धर्माचा, पंथाचा आदर केला पाहिजे, परंतु तो आदर करत असताना त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाला त्रास होणार नाही ही पण खबरदारी घेतली पाहिजे. असं कुठल्याच जाती धर्मामध्ये पंथामध्ये सांगितलेलं नाही आहे की बाबा तुम्ही हे सगळं करत असताना कुणाला दुसऱ्याला त्रास द्या. ते तुमच्या पुरतं करायला कुणाचेच ना नाही आणि ते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या होतच आलेलं आहे. आता त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. ह्याच्या आधी त्याची तंतोतंत अंमलबजावणी होत नव्हती, आता मात्र तंतोतंत अंमलबजावणी 6 ते रात्री 10 करायला सुरुवात झालेली. आणि ह्याच्यातून काही लोकांना स्वतःचा राजकीय फायदा उठवण्याच्या करता
मग ह्या मुद्द्याला अशा पद्धतीनं आपण रंग दिला तर मग काही आपल्याला बेनिफिट मिळू शकेल का? हे आता 21व्या शतकामध्ये आपण गेलो, आपण लोकांना काय सांगितलं पाहिजे, यंग जनरेशन काय विचार करते आणि आपण त्यांच्या मनामध्ये काय घालण्याचा प्रयत्न करतो, त्याचा सर्वच नेते मंडळींनी सर्वच राजकीय लोकांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्या संदर्भामध्ये आमच्या नगर अल्पसंख्याक विभागाकडं निधी देताना, जसं मी आत्ता एकनाथराव शिंदेंची नाव घेतलं, तो निधी देताना मी अर्थमंत्री आहे जरूर, परंतु मला तो निधी देताना नगरविकास खात्याच्या मार्फत निधी द्यावा लागतो, ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास खात्याच्या मार्फत तो निधी द्यावा लागतो, तसं हा निधी अल्पसंख्याक विभागाच्या मार्फत द्यावा लागतो. दुर्दैवाने ह्या सगळ्या मी अर्थसंकल्पामध्ये तशा प्रकारची व्यवस्था केवून ठेवलेली आहे, परंतु दुर्दैवाने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भातली जी कारवाई झालेली असल्यामुळे ते मंत्री आहेत, मग आता त्यांचं डिपार्टमेंट काढून घेऊन ते जितेंद्र आव्हाड साहेबांच्याकडे दिलेलं आहे, अवकाफ आणि अल्पसंख्याक, आणि दुसरं डिपार्टमेंट दिलं आहे ते कौशल्य विकास मला वाटतं राजेश टोपे यांच्याकडे दिलेलं आहे. तेव्हा मी ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस तशा प्रकारचा प्रस्ताव त्या विभागाने माझ्याकडे आल्यानंतर मी एका मिनिटात म्हणण्यापेक्षा निधी सोडायची व्यवस्था करतो. मला साधारण जेवढं जमेल तेवढंच मी घोषणा करतो. आत्ता पण मी 100 कोटीची घोषणा केली, त्याच्यातले 25 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये देणार अशाच पद्धतीनं सांगितलेलं. तसं त्या देखील भागातल्या लोकांनी मंत्रालयामध्ये येऊन तेवढंच माझ्या पाठीमागं काम नसतं, माझ्या ऑफिसनं तर त्याची नोंद घेतलेली असते, परंतु त्या विभागांनी पण विभागाचे जे कोणी संबंधित अधिकारी पदाधिकारी आणि संबंधित लोक असतील मंत्री यांनी पण त्याच्याबद्दल लक्ष घालायला पाहिजे, त्यांनी यावं, आता जितेंद्रला भेटावं, कारण हे नवाबाईंना माहिती होतं, परंतु दुर्दैवाने ती घटना घडली. नाही, शेवटी काय, त्यांनी पण इतके वर्ष 5 वर्ष सरकार चालवलेलं आहे, ते पण राजकीय जीवनामध्ये अनेक वर्ष काम करतात, प्रत्येकाचे आराखडे. आता माझा स्वभाव फार स्पष्ट आहे, मी आत छक्केपंजे करणारा माणूस अजिबात नाही, जे काय माझ्या तोंडामध्ये आहे तेच मी कृतीमध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो. आता प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात, त्यांनी कशा पद्धतीनं त्याचा वापर करायचा हा जसा त्याचा अधिकार आहे. मला एक कळत नाही हो, की कुठलं तरी एवढ्या मोठ्या पक्षामध्ये एखाद्याने कुणाला तरी हे केलं तर ते असं झालं आणि ते चव्हाट्यावर अमके येतं. तुमचा पक्ष असता आणि तुमच्या पक्षामध्ये काहीतरी दोघांनी एकमेकांनी मारामारी केली असती, म्हणजे तुम्ही नेतृत्व म्हणून तुम्हाला मारामारी आपल्या पक्षातल्या लोकांनी करावी असं वाटेल? नाही वाटणार, असं नाही वाटणार. ऐका ना, असं नाही वाटणार. तसंच मलाही वाटतं, सगळीकडं भांड्याला भांडं लागतं. त्याच्या संदर्भात आम्ही नेहमी म्हणतो की पक्षाची बदनामी होणार नाही, नेतृत्वाला शर्मेनी मान खाली घालावी लागणार नाही. हे जे काही बंधनं आहेत, आपली जी संस्कृती आहे, ह्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. आता एखादी गोष्ट जर झालेली असेल तर त्याच्या संदर्भातली शहानिशा करू, माहिती घेऊ, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू. मला एक कळत नाही, ही इतकी छोटी बाब आहे, PWD चीफ इंजिनियरला घेऊन बसायचं आणि नॅशनल हायवेच्या चीफ इंजिनियरला बोलवायचं, दोघांना समोरासमोर करायचं, काय अडचण काय नाही. आपल्याला नॅशनल हायवेचे मिनिस्टर कोण आहेत? नितीन गडकरी. इतके पॉझिटिव्ह आहेत, इतके सकारात्मक आहेत, अगदीच जर अडचण आली तर एका नितीन गडकरी ज्यावेळेस मुंबईमध्ये येतात किंवा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतात त्यावेळेस तिथं त्यांना भेटायचं, किंवा दिल्लीमध्ये साहेब जेव्हा असतील गडकरी साहेब तेव्हा जाऊन भेटायचं. हे येवा का, राजकीय इच्छाशक्ती असलेले ना सगळे प्रश्न सुटतात. त्याला राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. उगे जिथे हे थांबलंय 5 वर्ष, तिथं ते थांबलंय 5 वर्ष,